याच निर्धार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी मांडलेलं अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी पुढे येते. प्रकाश आंबेडकर यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिक्षण विभागाकडे तशी मागणी करणार आहेत. विद्यार्थ्यांना आत्तापासूनच याचं शिक्षण दिलं गेलं तर भविष्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकेल असं मत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलं. टोण्याचा जो भाग आहे की ज्याच्यातून मुक्तता मिळावी मी शासनाने विधायक केलेला आहे, हे नुसतं विधायक करून चालणार नाही. तर या संदर्भातला नवीन पिढी जी आहे, शाळेत येणारी जी पिढी आहे, त्या शाळेत येणाऱ्या पिढीला हा जादू टोणा नव्हे तर हातचलाकी आहे याच्या संदर्भातला अवगत करत गेलं तर तो हळूहळू या जादू टोण्याच्या माध्यमातून बाहेर पडून एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्याचा डेव्हलप होईल. या दृष्टीने आम्ही असणार ती मागणी त्या ठिकाणी केली. झी 24 तास एक पाऊल पुढे.